हवा काय असते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला काही महिन्यांपूर्वीचे समीर वानखेडे बघावे लागतील आणि हवा फिरल्यावर काय होतं हे जर बघायचं असेल तर आताचे समीर वानखेडे बघावे लागतील बरोबर या व्हिडिओचा विषय आहे समीर वानखेडे आणि ते नेमके जाळ्यात अडकले कसे सुपर कॉप ते सुपर फ्लॉप या त्यांच्या प्रवासाबद्दल आपण इथे बोलणार आहोत राजकारणातल्या प्रत्येक अपडेटसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा समीर वानखेडे भारतीय महसूल खात्यामधले अधिकारी वानखेडेंबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला जावं लागेल ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये मुंबईमध्ये एका जहाजावरती अंमली पदार्थ खाल्ल्याच्या आरोपावरून काहींना अटक करण्यात आली आणि या अटकेमध्ये एक नाव होतं शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्यावेळी चर्चेत आलेले अधिकारी होते हेच समीर वानखेडे समीर वानखेडे तेव्हा नार्कोटेक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे एन चे झोनल डायरेक्टर होते त्यांनीच आर्यन खानला अटक केली आणि त्याच्यासह इतर आरोपींना जेलमध्ये ठेवलं त्यानंतर दिल्लीच्या नार्कोटिक्सच्या विभागाने जवळपास सहा हजार पानांचं आरोपपत्र मुंबई न्यायालयात दाखल केलं आणि त्यामध्ये आर्यन खान आणि इतर सहा जणांची निर्दोष मुक्तता झाली आता तुम्ही म्हणाल त्या प्रकरणाचा इथे काय संबंध कारण त्यावेळी चर्चेत आलेलं वानखेडे नंतरचं दुसरं नाव होतं नबाब मलिक नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे नेते आहेत माजी मंत्री आहेत आणि सध्या जेलमध्ये सुद्धा आहेत पण त्यावेळी नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे यांच्या आरोपांची एकमेकांवरती अक्षरशः राळ उठली होती दररोज नवाब मलिक हे माध्यमांशी बोलत होते वेगवेगळे ट्विट करत होते आणि अक्षरशः हात धुवून मागे लागल्यासारखं मलिक विरुद्ध वानखेडे असं युद्ध महाराष्ट्राने बघितलं या संपूर्ण काळामध्ये समीर वानखेडे हे कुठल्या समाजाचे आहेत किंवा ते कुठल्या आरक्षणातून येतात असे अनेक मुद्दे नवाब मलिकलनी काढले वानखेडेंनी पुढे येऊन फारसं स्पष्टीकरण दिलं नाही पण त्यावेळी वानखेडे ज्या पद्धतीने या सगळ्या आरोपामध्ये गोवले गेले आणि तेच पुढे सत्र चालू राहिलं बऱ्यात या प्रकरणामध्ये अजून एका व्यक्तीची एंट्री होते आणि ते नाव आहे प्रभाकर साईल प्रभाकर साईल या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की वानखेडेंनी त्या काळामध्ये आर्यन खान आतमध्ये असताना शाहरुख खानकडे पंचवीस कोटी रुपयांची खंडणी मागितली इतकंच नाही तर त्यातले काही पैसे घेतले सुद्धा आणि त्यामध्ये एका बुकीला सुद्धा अटक करण्यात आली दरम्यानच्या काळामध्ये प्रभाकर साईलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला पण हे सगळं होत असताना समीर वानखेड यांची चौकशी लागली सीबीआयने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली वानखेडेंवरती आरोप निश्चिती केली आणि थेट एफ दाखल केला सध्याची संपत्ती त्यांचा पगार आणि एकूण मालमत्ता यांचा ताळमेळ बसत नसल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे वानखेड्यांच्या घरावरती धाडी पडल्या बराच वेळ जवळपास बारा तास तपासणी सुरू होती आणि त्यानंतर त्यात काही गोष्टी मिळाल्याचं सुद्धा सीबीआयचं म्हणणं आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये वानखेडे पूर्णपणे अडकलेत असं म्हटलं जातं कारण चार्जशीट ही थेट सीबीआयने दाखल केलेली के आहे आणि म्हणून या प्रकरणामधले वानखेडे नेमके कोण आहेत त्यांचा पूर्वीचा इतिहास काय आहे, आहे ते कुठल्या गावचे आहेत महाराष्ट्रातले आहेत की महाराष्ट्राबाहेरचे आहेत हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे समीर वानखेडे यांचं कुटुंब मूळचं महाराष्ट्रातल्या वाशिम जिल्ह्यातलं आहे रिसोड तालुक्यातील भरुण तोफा हे वानखेडेंचं मूळ गाव आहे समीर वानखेडे दोन हजार आठच्या बॅच चे भारतीय महसूल सेवेतील आय अधिकारी आहेत भारतीय महसूल सेवेत येण्याआधी दोन हजार सहा साली ते पहिल्यांदा केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन मध्ये रुजू झाले होते त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची युपीएससी परीक्षा पास झाल्यावर वानखेडे भारतीय महसूल सेवेत रुजू झाले भारतीय महसूल सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांची नियुक्ती कस्टम विभागात झाली मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांनी काही वर्ष काम केलं त्यानंतर महसूल गुप्तचर संचालनाशी आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांचा तपास करणाऱ्या एन आय मध्येही त्यांनी काम केलं ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचा संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे उत्कृष्ट तपासासाठीचा मिळालेला आहे एन आय एम जे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्येही त्यांनी काम केलंय समीर वानखेडे हे आर्यन खान प्रकरणच नाही तर समीर खान प्रकरण अरमान कोहली प्रकरण मुंब्रा एम जोगेश्वरी चरस प्रकरण डोंगरी एम प्रकरण अशा अनेक हाय प्रोफाईल प्रकरणामध्ये चर्चेत होते समीर वानखेडे हे फक्त नाव आर्यन खान प्रकरणामध्ये नाहीये तर चरस प्रकरण असू द्या इतर वेगवेगळ्या ऍक्टर्सना त्यांनी मध्ये असताना केलेली अटक असू द्या चौकशी असू द्या अशा अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये वानखेडे हे नाव वारंवार येत होतं सुपर कॉप म्हणून त्यांना ओळखलं जायचं माध्यमांमध्ये त्यांची प्रसिद्धी सुद्धा होती परंतु त्यांच्यावरती जसे हे सगळे आरोप झाले तशी त्यांची प्रतिमा एकदम तीनशे साठ अंशामध्ये बदललीय या संपूर्ण काळामध्ये वानखेडेंच्या मागे उभ्या आहेत त्यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर क्रांती रेडकर यांच्या म्हणण्यानुसार हे सगळे आरोप खोटे आहेत आणि आम्ही सीबीआयला मदत करतोय दुसरीकडे काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे म्हणजे शनिवारी दिली आणि मला देशभक्तीचं बक्षीस मिळतंय अशी खरदार तीरकस प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी दिली या आरोपामध्ये किती तथ्य आहे किंवा सीबीआय कडे किती पुरावे आहेत हे सगळं जे प्रकरण आहे ते कोर्टामध्ये उलगडलं जाईल पण एकीकडे एक सुपर कॉप अशी प्रतिमा असलेले आणि मोठमोठ्या कोणाचाही प्रसिद्धी असू द्या किंवा कोणाच्याही व्यक्तीच्या बरोबर समभावाने काम करणारे किंवा तो कुठलाही असला तरी जर तो चुकलेला असला तो जर गुन्हेगार असला तर त्याला अटक करणारे कारवाई करणारे अधिकारी म्हणून समीर वानखेडेंकडे बघितलं जायचं पण असं असताना त्यांनीच लाच मागितलेली आहे खंडणी मागितलेली आहे आणि ते आता सिद्ध व्हायला लागलंय त्यामुळे एकीकडे एक सुपर कॉप ते सुपर फ्लॉप असा त्यांचा प्रवास होतोय हे सुद्धा आता मान्य करावं लागेल पुढच्या काळामध्ये काय होतं वानखेडेंचं नेमकं काय होतं सीबीआय काय काय आरोप ठेवते हे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचंय सरकारनामा लाईक शेअर आणि राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका